झी 24 तास एक पाऊल पुढे। बीड मधल्या विजय माला पट्टेकर मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर सरस्वती मुंडेला सशर्त जामीन मंजूर झालाय। 3 लाखांच्या जात मुसलक्यावर अंबेजोगाई सत्र न्यायालयानं सरस्वती मुंडेला जामीन मंजूर केलाय। प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सरस्वती मुंडेला प्रॅक्टिस बंद ठेवावी लागणार आहे। तसंच परळी पोलीस ठाण्यात 1 दिवसाआड हजेरी लावण्याचे आदेशही कोर्टानं सरस्वती मुंडेला दिले आहेत। परळीतल्या डॉक्टर मुंडे यांच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये 19 मे 2012 विजयमाला पट्टेकर या महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता। या प्रकरणात सरस्वती मुंडे आणि सुदाम मुंडे हे दोघंही आरोपी होते। 2010 साली वर्षा देशपांडे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणात डॉक्टर मुंडे दाम्पत्याला दिलेला जामीन न्यायालयानं रद्द केला होता। 2011 साली डॉक्टर मुंडे यांच्या शेतामध्ये मृत अर्भक नष्ट करण्याच्या उद्देशानं फेकलेली आढळली। या तीनही प्रकरणात त्यांच्या विरोधात परळी ग्रामीण आणि परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। यातल्या पट्टेकर या महिलेच्या मृत्यू प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे। सामाजिक कार्यकर्ता वर्षा देशपांडे आपल्या बरोबर आहे। वर्षाजी, आपण बघतोय की एका प्रकरणात सरस्वती मुंडेला कुठेतरी पुन्हा सशर्त जामीन मंजूर झालाय, पोलीस मात्र कुठेतरी हलगर्जी करताय आपल्या कारवाईत, काय वाटतं आपल्याला? पहिली महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, पोलिसांपेक्षा सुद्धा आम्ही सातत्याने जे म्हणत राहिलो की परळी इथल्या न्यायालयीन व्यवस्था आणि तिथले सरकारी वकील यांच्या संदर्भाने गंभीरतापूर्वक विचार करायची वेळ आलेली आहे। कारण तिथल्या सगळ्या व्यवस्थेवर अतिशय राजकीय दबाव आहे आणि म्हणून तातडीनं तिथल्या सगळी प्रकरणं हे सातत्याने, आपण 2012 जेव्हा हे प्रकरण परत एकदा सुरू झालं तेव्हापासून मागणी करतोय की तिथून सगळ्या केसेस बाहेर आणा। आता ज्या कोर्टासमोर जामीन मिळाला, याच कोर्टाने आधी सुद्धा त्यांना 3 वेळेला जामीन दिलेला आहे, त्यामुळे संबंधित कोर्टासमोर कोर्टासमोरून तातडीनं केसेस काढून घेतल्या पाहिजेत, त्या कोर्टासमोर केसेस चालवल्या नाही पाहिजेत आणि तिथून ट्रान्सफर मागितली पाहिजे। कारण या विषयाची समज कमी जाणवती आहे आम्हाला। निश्चित वर्षाजी, आता आपली पुढची भूमिका या संदर्भात काय असेल, पुढच्या कोर्टात आपण जाणार का? एकाच केसमध्ये आता जामीन मिळाला, अजून 2 केसमधला जामीन रद्द झालेला नाही, त्याच्या संदर्भात ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत। त्यामुळे सरस्वती मुंडे कुठल्याही परिस्थितीत बाहेर येणार नाही त्याची मला खात्री आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। या होत्या सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे। डॉक्टर सरस्वती मुंडेला सशर्त जामीन मंजूर झाला, एका प्रकरणात त्यांना सशर्त जामीन मंजूर झाला, इतर 2 प्रकरणांमध्ये मात्र आता आपल्या पोलीस स्टेशनमध्ये मात्र त्यांना दररोज हजेरी लावावी लागणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।